विद्यार्थी मित्रांनो वर्तमानपत्र टी व्हीच्या माध्यमातून अनेक राजकीय बातम्या आपल्या कानावर पडत असतात शिरोमणी अकाली दल पंजाबमधून सत्तेतून बाहेर जम्मू आणि काश्मीरमध्ये पी डी पी आणि भाजप यांची युती शिवसेना महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासोबत परप्रांतीयांच्या विरोधात मनसेने छेडले आंदोलन अशा प्रकारच्या बातम्या आपण वाचत असताना पाहत असताना या पक्षांच्या संदर्भामध्ये आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की हे पक्ष आणि त्यांची नावं ही ठराविक राज्यांशीच नावाची का जोडली जातात हे पक्ष त्या रा राज्याच्या पातळीवरच मर्यादित आहेत का ह्या पक्षांची राष्ट्रीय पातळीवर आपल्याला कुठलीही माहिती मिळत नाही तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधत असताना आपण या घटकामध्ये ज्या पक्षांची माहिती घेणार आहोत ते सगळे पक्ष हे प्रादेशिक स्वरूपाचे असलेले प्रादेशिक पक्ष आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे भारतातली विविधता भारतामध्ये वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक आहेत वेगवेगळे संस्कृती जपासणारे लोक आहेत वेगवेगळी परंपरा जोपासणारे लोक आहेत भाषा संस्कृती परंपरा हे सगळं वेगवेगळं असलं तरी एखादा प्रदेश आणि त्या प्रदेशाची भाषा हे समीकरण आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतं आपला भाषा आपली भाषा आपला प्रदेश या गोष्टी जेव्हा घडत जातात तेव्हा त्याच्यात आत्मीयतेची भावना निर्माण होते माझी भाषा माझा प्रदेश या आत्मीयतून त्या भाषेबद्दल त्या प्रदेशाबद्दल अस्मिता निर्माण होते आणि एकदा का आपल्याला आपल्या प्रदेशाबद्दल आपल्या भाषेबद्दल आपल्या संस्कृतीबद्दल आपल्या परंपऱ्याबद्दल जेव्हा ती अस्मिता निर्माण होते त्या अस्मितेतूनच मग प्रादेशिकता निर्माण होते प्रादेशिकतेचा जन्म होतो आणि हे लोक आपल्या प्रदेशाचा विता विचा, विचार हिताचा विचार विकासाचा विचार प्राधान्याने करू लागतात आपली भाषा आपले साहित्य आपली परंपरा आपला इतिहास आपल्या शैक्षणिक सामाजिक चळवळी इत्यादीबद्दल ह्या लोकांना मग अभिमान वाटू लागतो आणि याच भाषिक अस्मिता या, या संदर्भामध्ये ती प्रबळ होत जाते एकदा का आपल्या भाषेबद्दल आपली अस्मिता प्रबळ झाली मग आपले प्रदेश आपली भाषा आणि आपल्या प्रदेशात असलेल्या रोजगारीच्या संधी आपल्या प्रदेशाची असलेली साधन समृद्धी साधन साधन सामग्री या सगळ्यावर आपली भाषा बोलणारे आपल्या लोकांचा हक्क असावा याच भावनेतून प्रादेशिक अस्मिता आकार असेवला अशा प्रकारच्या प्रादेशिक भाषिक सांस्कृतिक यशाची अस्मिताशी असलेल्या संघटना या निर्माण झाल्या की ही प्रादेशिकतेची भावना अधिक मोठ्या प्रमाणात बळकावते आणि त्यातूनच मग ह्या प्रादेशिक वृत्तीला ह्या प्रादेशिक अस्मितेला ह्या प्रादेशिक भावनेला प्रकटीकरण देण्यासाठी तिला न्याय देण्यासाठी त्या विचाराचे पक्ष निर्माण होत जातात आणि यातूनच मग काही राजकीय पक्ष काही चळवळी काही दबावगट या सगळ्यांचा दबाव निर्मिती होत असते आणि याच भाषेतून काही राजकीय पक्षांची निर्मिती होते त्यांना आपण प्रादेशिक पक्ष असे म्हणतो आजच्या या पाठामध्ये आपण देशातल्या कानाकोपऱ्यामध्ये असलेल्या काही ठराविक प्रादेशिक पक्षांची माहिती घेणार आहोत धन्यवाद